ओम भूर्वस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न ए पकड़ तो ना पकड़ ना तू पकड़ ना ही ले ले पकड़ ठीक है क्या करता है तू मी आगे दो दो नहीं तो काय कर रहे तू म्हणून ए पोरा हो बाजूले सॉरी सॉरी काय अरे हे मैंने दला ए सॉर 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 बाजूला सॉर भाई ने ए सॉर म्हणते ना तिला आवाज नको दाखवतेस काय म्हणतो कोणीतरी वाचवा ए काय चाललंय तिकडे ए सॉर ना वाचवा चला ए ए ए मारा आता एक पाऊल पुढे टाकलंस ना तर हे टिकाऊ घालीन तुझ्या डोक्यात पहिले हत्यारं टाकायला सांग सगळ्यांना सांग म्हणते ना अरे टाक ना माझी जीवनाची वेळ पत्रक काय अरे टाक ना आता होम कुंडाची एक वीट नी वीट लावून दे चल लवकर लावतो की लावतो की लावतो की देतो नीट लाव देतो की गुरुजी तुम्ही बघून घ्या बरं का वीट लागली का लागली का बरोबर बघ शेवटची राहिली आहे लावतो की लावतो चला निघाता इथून आणि त्या काकाला जाऊन सांग आता मला जीवाची भीती राहिलेली नाही त्याला सांग वेळ पडली तर मी कोणाचाही मुर्दा पाडायला कमी करणार नाही सांगतो की ए आवाज खाली सांगतो की चल जा गुरुजी येऊ का मी येतो वहिनी येतो यार चला रे चल रे लागलं नाही ना फार ठीक आहे ना काका पिसाळलाय आता पुन्हा इथे आल्याशिवाय राहणार नाही परवा नाही आता येईल त्या परिस्थितीला तोंड देणार आहे मी वहिनी आज पासून मी भी हाय की हा मी म्हण की अवो ऐकलं का वहिनी साहेबांनी मुहूर्ताचा नारळ फोडला की ते जाऊ द्या नंतर कोणाकोणी डोसकी फुटली ती सांगा अगोदर आणि हा कळलं की साऱ्यांना तिथून पण तो काका साहेब काय तिथं कुणाला उभं राहू देणार नाही आणि तिथं देऊळ कुठलं बांधताय मग अव काकांच्या माणसांना हा कळलं की वहिनींना काय बोलताय सा अव पक्याची दोस्त म्हणली वहिनी साहेबांच्या बाजून उभी राहिली ना शेपटी घालून पळाली काकाची माणसं तुमचा नवनाथ बी होता तिथं अरे देवा काय अवदसा झाली त्या नवनाथाला अव त्या काका साहेबांनी एवढी माणसं मारली तो काय माणूस आहे का आता काय सांगायचं या पोराला